नाशिक जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळते. अनेक बडे मासे एसीबीच्या जाळात सापडताना दिसत आहे. अशातच आता नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकास एसीबीने लाच घेताना ताब्यात घेतले. गणपत माधुगाकडे असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून एसीबीच्या पथकाने आज दुपारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात ही कारवाई केली. तक्रारदाराकडे 354 प्रमाणे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने 25,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 15,000 रुपयावर आली. त्यावेळी ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने काकड यांना रंगे हात पकडले. कालच त्र्यंबकेश्वर तालुक्यात एसीबीने तलाठी आणि कोतवाल यास लाच घेताना अटक केल्यानंतर आज शहरात थेट पोलीस अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवल्यामुळे पोलीस दळात खळबळ उडाली आहे. जागर जनसांसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.